ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे भारतामधील महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्थित एक राष्ट्रीय उद्यान आहे. नागपूरवरून 150 किलोमीटर अंतर तसेच चंद्रपूरपासून 35 किलोमीटर अंतरावर हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान स्थित आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे 116 किलोमीटर पर स्क्वेअर होता. याची स्थापना 1955 झाली. 1986 अंधारीचं 509 किलोमीटर पर स्क्वेअर जंगल हे अंधारी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं. त्यानंतर 1995 या दोन्ही जंगलाचं मिळून 625 किलोमीटर पर स्क्वेअरचा ताडोबी अंधारी व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आला. ताडोबाकडे जात असताना आपल्याला हा पद्मापूर गेट लागतो. या गेटमधून आत गेल्यानंतर इथे गाडीच्या नंबरची एंट्री करावी लागते. गेटपासून आतमध्ये जाताना प्रत्येक बाईकची 25 रुपये एंट्री फी घेतल्या जाते. ताडोबा अभयारण्य हे कोअर आणि बफर या क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे. कोअर क्षेत्र म्हणजे वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी त्या ठिकाणी मानवी वस्ती नसलेला भाग, आणि बफर क्षेत्र म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये जंगल असणार तिथे मानवी वस्तीसुद्धा असणार. 2010 कोअर क्षेत्राच्या किनाऱ्याला लागून 1100 किलोमीटर पर स्क्वेअरचा क्षेत्र बफर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. सध्या आपण जिथून चाललोय हा बफर क्षेत्र आहे. बफर क्षेत्रामध्ये तुम्हाला अनेक प्राणी बघायला मिळतात. सतराशे किलोमीटर पर स्क्वेअर कोअर प्लस बफर क्षेत्र असलेले हे जंगल देशातल्या 50 व्याघ्र प्रकल्पापैकी एक प्रकल्प आहे. नवीन चराई क्षेत्राच्या शोधामध्ये चितळ, सांबर, रानमैस हे कोअर क्षेत्र सोडून बफर क्षेत्रामध्ये प्रवेश करतात. त्यांच्या पाठोपाठ वाघ, जंगली कुत्रे, चित्ता असे शिकार करणारे प्राणी हे या बफर क्षेत्रामध्ये प्रवेश करतात. पद्मापूर गेटमधून समोर आल्यानंतर 6 किलोमीटर अंतरावर आगरझरी हे गाव येणार. या गावामध्ये एक बटरफ्लाय गार्डन बनवण्यात आले आहे. गार्डनच्या बाहेर एक छोटंसं दुकान आहे. इथे तुम्हाला बांबूपासून तयार केलेल्या विविध कलाकृती बघायला मिळतील. Thank you.
बटरफ्लाय गार्डनमध्ये एंट्री करण्यासाठी प्रत्येकी 20 रुपये आकारले जातील. गेटमधून आतमध्ये आल्यानंतर एका खोलीमध्ये फुलपाखरांची खूप सुंदर माहिती असलेले बोर्ड लावले आहेत. जरासा वेळ काढून ही माहिती नक्कीच वाचा. ज्या झाडांवर अडीला अन्न मिळेल अशाच झाडांवर फुलपाखरे अंडी घालतात. त्यासाठी त्यांना मऊ पानांची गरज असते. असे अनेक प्रकारची रंगबिरंगी फुले असलेली झाडे आपल्याला या उद्यानामध्ये बघायला मिळते. या उद्यानामध्ये लहान मुलांच्या मनोरंजनासाठी विविध प्रकारचे खेळणे ठेवले आहेत. लहान मुले मोठ्या आनंदाने इथे खेळत असतात. जगात 18,000 प्रजातीची फुलपाखरे आहेत. यात 1,500 फुलपाखरे भारतीय उपखंडात आढळतात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 170 प्रजातीची फुलपाखरे आहेत. पूर्ण मोठी झालेली फुलपाखरे साधारण 2 ते 4 आठवड्यांचे आयुष्य जगतात. काही मोठ्या आकाराची फुलपाखरांची प्रजाती 8 महिन्यांचे आयुष्य जगतात. हे आहे उद्यानाचं मुख्य आकर्षणाचं केंद्र. टुरिस्ट लोक मोठ्या आवडीने इथे फोटो काढतात. उद्यानात आलेल्या पर्यटकांना फुलपाखरांच्या जीवनचक्राबद्दल माहिती मिळावी यासाठी या संदर्भातील माहिती देणारे अनेक फलकही लावण्यात आले आहेत. फुलपाखराच्या विकासनाचे 4 टप्पे असतात. यात पहिला टप्पा अंडे, दुसरा टप्पा अळी, तिसरा टप्पा कोश स्थिती आणि चौथा टप्पा विकसित फुलपाखरू असा असतो. जर तुम्ही ताडोबामध्ये आलेत तर बटरफ्लाय गार्डनची सुंदरता बघण्यासाठी इथे नक्कीच भेट द्या.